कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुणे शहराबरोबर ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला बघायला मिळतो आणि हाच खरं आता चिंतेचा विषय कुठेतरी झालेला आहे आणि त्याच दृष्टीने आता प्रशासनानं पावलं टाकायला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे. अनेक गावकऱ्यांना आपापल्या गावाच्या सीमा आता बंदिस्त केल्या आहेत, तसंच गाव पातळीवर इतर उपायही केले जात आहेत. उरळी कांचन इथल्या संतोष कांचन या शेतकरी युवकाला पदरमोड करून एक निर्जंतुकीकरण कमान उभारली आहे, जेणेकरून बाहेरची वाहनं कोणतीही वाहनं गावात येत असेल तर ते निर्जंतुक होऊन गावात येईल आणि रोगराही पसरणार नाही. आणि याचा आढावा सुद्धा घेण्यात आलेला आहे. आपण बघतोय की एक प्रकारे गावकरी आता पुढे सरसावलेले आहेत की आपापली गावं सुरक्षित ठेवण्यासाठी, आणि हाच प्रयोग उरळी कांचन मधल्या एका तरुणानं केला आहे. कोरोना ह्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरळी कांचन मध्ये निर्जंतुकीकरणासाठी आपण या ठिकाणी गाडी उपलब्ध केलेली आहे. आज 15 दिवसापासून ती गाडी आपल्या सर्वांच्या सेवेत या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपला सर्वांना जाहीर आवाहन करतो की आपण सर्वांनी ह्या सॅनिटायझर रूमचा या ठिकाणी वापर करायचा आहे. आणि आज सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. कोरोना व्हायरसला तोंड देण्यासाठी आता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागही सज्ज झालेला आहे. पुणे शहर असेल किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातल्यामुळं आता ग्रामीण भागामध्ये धास्तावलेत लोक. आपण पाहायला गेलं तर पुणे सोलापूर महामार्गावरील उरळी कांचन येथे स्वखर्चातून संतोष कांचन यांनी एक कमान उभारलेली आहे. त्या कमानीतून प्रत्येक नागरिकांना निर्जंतुकीकरण झाल्याशिवाय त्यांचं वाहन पुढं जाणार नाही अशा प्रकारे पदरमोड करून ह्या युवकांनी एक समाजासाठी आपलं एक पाऊल पुढं केलेलं आहे. त्याच्या या कार्याचं आता संपूर्ण उरळी कांचन भागातून प्रशंसा होत आहे. मात्र असंच जर प्रत्येक नागरिक आणि कार्यकर्ते जर पुढं आलं तर कोरोनावर आपण नक्कीच मात करू, हेच यातून या संतोष कांचन यांनी हे दाखवून दिलेलं आहे. कॅमेरामॅन आकाश कानापुरमसह गणेश दुडम, जय महाराष्ट्र, उरळी कांचन.